मी डॉक्टर आर पी गावडे गोव्याहून बोलतो आहे. माझे कवितेचं शीर्षक आहे विठ्ठल महिमा. विठ्ठल महिमा. विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्त सर्व सजले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्त सर्व सजले. प्रत्येकाचं सुंदर हास्य पाहून देवही सर्व आनंदाने असले. सावळा देव माझा सर्वासाठी जातो धावून. सावळा देव माझा सर्वासाठी जातो धावून. त्यांना मदत करतो सर्वांना त्यांच्या मनातला भक्तिभाव पाहून. त्यांना मदत करतो सर्वांना त्यांच्या मनातला भक्तिभाव पाहून. चोहोकडची संत मंडळी सर्व. चोहोकडची संत मंडळी सर्व देवबान विसरून नाचतात. ऐकून देवाचा महिमा नास्तिक मंडळीही जागतात. ऐकून देवाचा महिमा नास्तिक मंडळीही जागतात. विठ्ठल भक्ताच्या प्रेमामुळेच विठ्ठल भक्ताच्या प्रेमामुळेच देव दर्शनासाठी विटेवर उभे राहिले. विठ्ठलाचा प्रेमळ स्वभाव पाहून विठ्ठलाचा प्रेमळ स्वभाव पाहून सर्व देवाला आठवताना पाहिले. धन्यवाद. नमस्कार. मी सौ आरती म्हेत्रे करकंब. भागवत एकादशी निमित्त माझी लेखनी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत व्हिडिओ काव्य वाचन यामध्ये मी सहभागी होते. माझी सुंदरशी कविता भागवत एकादशी आहे पूज्य. घ्यावे विठ्ठलाचे त्या दिवशी दर्शन. एकादशीचे करुणी व्रत मन मोक्षाचे होते कारण. जगण्याचे बळ देतो विठ्ठल सावळा सगुण श्रीहरी. विठ्ठलाची करूया आषाढी कार्तिकी वारी. विठ्ठलाची करूया आषाढी कार्तिकी वारी. सद्गुण नेहमी अंगीकारी. सद्गुण नेहमी अंगीकारी. टाळ मृदुंगाचा करूया गजर. टाळ मृदुंगाचा करूया गजर. पांडुरंग उभा करकटेवर. पांडुरंग उभा करकटेवर. भगवी पताका सुंदर मनोहर. चरण दर्शन जोडते कर. चरण दर्शन जोडते कर. श्रीरंग उभा विटेवरी. सावळा श्रीरंग उभा विटेवरी. त्याचाच मिळो जन्मोजन्मी संग. असा माझा पांडुरंग. असा माझा पांडुरंग. नामरूपाचा छंद गोड रंग. नामरूपाचा छंद गोड रंग. संतांची संगत आवडे मजला. संतांची संगत मजला आवडे. भजन कीर्तन करावे. भजन कीर्तन करावे. पांडुरंगाला एकादशीचे करते नमन. करूया छान पारायण वंदन. करूया छान पारायण वंदन. दुर्गुण जाऊ दे रे देवा. दुर्गुण जाऊ दे रे देवा. सद्गुणांची व्हावी आराधना. जगते दर्शनाची घेऊनी आस. जगते दर्शनाची घेऊनी आस. वारी हीच माझी नित्य साधना. वारी हीच माझी नित्य साधना. धन्यवाद. नमस्कार. माझी लेखणी साहित्य मंच आयोजित भागवत एकादशी निमित्त मी सौ स्मिता सुनील कुलकर्णी माझा स्वरचित अभंग सादरीकरण करत आहे. पंढरीचा राजा युगे 28 जीवक असावीस भक्ता लागे. सावळे सुंदर रूप विठ्ठलाचे तीर्थ पावलाचे मोक्ष प्राप्ती. चंद्रभागे तिरी करकटेवरी उभा विटेवरी पांडुरंग. साजिरी रुक्मिणी मंदिर शेजारी मनाला उभारी दर्शनाने. वारकरी येती आषाढी कार्तिकी जन्मतो सार्थकी पुण्यकाळ. भजन कीर्तन नित्य अभंगात धन्यता मनात जय घोष. स्मिताची पावले चालती वारीत विठ्ठल भक्तीत सदा सुखी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी रवींद्र अनंत गाडगे पुणे. भागवत एकादशी निमित्त माझं व्हिडिओ काव्य वाचन सादर करतोय. विठ्ठलावरची कविता ऐकूया. पायरी मी व्हावे देवा तुझ्या मंदिरात.
बाहेर मी व्हावे देवा तुझ्या मंदिरात रंगुनी सदैव जावे तुझ्या दर्शनात रंगुनी सदा जावे तुझ्या दर्शनात आनंदे दर्शन मनी भक्ती भाव मुखामध्ये असो विठू तुझे नाव लोचनातील अश्रू पेट्यवती सांजवात लोचनातील अश्रू पेट्यवती सांजवात पायरी मी हो देवा तुझ्या मंदिरात पायरी मी हो देवा तुझ्या मंदिरात रंगुनी सदैव जातो तुझ्या दर्शनात रंगुनी सदैव जातो तुझ्या दर्शनात चंद्रभागा घाली नित्य स्थानही तुझला चंद्रभागा घाली नित्य स्थानही तुझला पाऊन होऊ दे देवा क्षणभर मजला पाऊन होऊ दे देवा क्षणभर मजला ओढ लागी जीवा ओढ लागी मला जीवा नित्य तुझी दिनरात ओढ लागी जीवा मला नित्य तुझी दिनरात रंगुनी सदैव जाते जातो तुझ्या दर्शनात रंगून सदैव जातो तुझ्या दर्शनात विठू तुझ्यासाठी माझी कुडीची जावी विठू तुझ्यासाठी माझी कुडीची जावी आयुष्याचे ठेव माझी येथेच सरावी आयुष्याचे ठेव माझी येथेच सरावी हिचं असं देवा माझ्या अंतरात ओढ लागी आता तुझ्या दर्शनात ओढ लागी आता तुझ्या दर्शनात नमस्कार माझी लेखणी साहित्य मंच आयोजित भागवत एकादशी निमित्त व्हिडिओ काव्यवाचन उपक्रम यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली इथून सहभागी होत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे विठू माऊली. रूप सावळे सुंदर डोळे भरून पाहावे विठ्ठलाचे नाममुखी नित्य सदा ते असावे घेता तुझे नाम प्रभू माझे मन होई तृप्त लोभ मोह क्षणार्धार्थ सारे काही होई लुप्त वारी करता दरवर्षी विठ्ठलाची भेट होई माझे सुख दुःख सारे काही मीच विसरून जाई नाही दुसरे कोणीही विठ्ठलच माझा पिता तोच मजला सांभाळे आहे रखमाई माता. धन्यवाद. नमस्कार. मी सौ सुनंदा दत्तात्रय पूर्णपात्रे पुणे. स्वरचित काव्य वाचन कवितेचे नाव आहे भागवत एकादशी. शीर्षक आहे पांडुरंग. मार्गशीर्ष मासी भागवत एकादशी गीता जयंती आनंद मनाशी चंद्रभागे तिरी वैष्णवांचा वेळा दिंड्या पताका भक्त होती गोळा भक्त चाले गात पांडुरंग मुखी सदा ते वदावे नाम घेता होय सुखी टाळविना मृदंग ठेका भजनाचा अभंग कीर्तन मार्ग सत्कर्माचा जिथे आहे सुख चरणी लीन व्हावे जीवनाचे सार्थक करुणी ते घ्यावे. सौ सुन माझी लेखनी साहित्य मंच आयोजित व्हिडिओ काव्यवाचन उपक्रम. नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी आनंदराव सूर्यवंशी नांदेड. कवितेचे शीर्षक विठुराया माझा. सर्वांचा पाठीराखा विठुराया माझा. सर्वांचा पाठीराखा विठुराया माझा. दुःखी जनांचा लेखा जोखा विठुराया माझा. कष्टकरी शेतकऱ्यांचा दाता विठुराया माझा. सर्वांच्या वेदनेचे औषध विठुराया माझा. दुबळ्यांचा आधार विठुराया माझा. टाळांचा गजर विठुराया माझा. वारकऱ्यांची वारी विठुराया माझा. पंढरपूरची सवारी विठुराया माझा. दुर्गुणांना नष्ट करणारा विठुराया माझा. सद्गुणांची पेरणी करणारा विठुराया माझा. धन्यवाद.